औरंगाबाद महापालिकेतल्या काँग्रेसच्या एका नगरसेवकाच्या वाढदिवसाला अक्षरशः लाखो रुपयांची उधळण करण्यात आली. अफसर खान नावाचा हा नगरसेवक वाढदिवसानिमित्त अमिताभच्या मै हू डॉन या गाण्यावर थिरकला आणि कार्यकर्त्यांनी या नगरसेवकावर नोटांची उधळण केली. महत्त्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला शहरातल्या प्रतिष्ठित लोकांबरोबर काही पोलीस अधिकारी, काँग्रेसचे आजीमाजी नगरसेवक आणि पदाधिकारीही उपस्थित होते. अफसर खानच्या वाढदिवसासाठी रस्त्यावर स्टेज उभारण्यात आलं होतं. या ठिकाणी मनोरंजनाचा कार्यक्रम सुरू होता. त्याच ठिकाणी नगरसेवक अफसर खान महाशय आले आणि त्यांनी गाण्यावर ताल धरला. तेव्हा तिथं उपस्थित त्यांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या साहेबांना खुश करण्यासाठी त्यांच्यावर नोटांची उधळण केली. वाढदिवस कसा साजरा करायचा हा अफसर खान यांचा खासगी प्रश्न आहे. मात्र अशा पद्धतीनं नोटांची उधळण करणं कितपत योग्य आहे हाही प्रश्न आहे. आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया. आमचे प्रतिनिधी विशाल करोळे सध्या आपल्यासोबत आहेत. विशाल, नेमकं काय घडलं आणि या प्रकारानंतर आता अफसर खानांचं आणि कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे? अमोल, औरंगाबादमध्ये काँग्रेसचे नगरसेवक अफसर खान यांचा हा वाढदिवस होता. काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी त्या वाढदिवसाचं आयोजन केलं होतं आणि त्या वाढदिवसाच्या स्टेजवर अफसर खान आले आणि त्यांनी अमिताभच्या गाण्यावर डान्स करायला सुरुवात केलं. त्यांनी डान्स करायला सुरुवात केल्याबरोबर काँग्रेसचे काही कार्यकर्ते आणि त्यांचे काही कार्यकर्ते होते त्यांनी त्यांच्यावर अक्षरशः नोटांची उधळण सुरू केली. तब्बल त्यांचा डान्स जोपर्यंत सुरू होता त्या सर्व वेळेस नोटांची उधळण सुरू होती. त्यानंतर स्टेजवर खाली आल्यावर सुद्धा त्यांच्यावर नोटांची उधळण ही सुरूच होती. जवळपास या 4 ते 5 मिनिटांच्या काळामध्ये लाखो रुपयांची उधळण झाली असं म्हटलं जातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या कार्यक्रमाला शहरातील अनेक प्रतिष्ठित होते, काही पोलीस अधिकारी सुद्धा तिथे उपस्थित होते अशी माहिती मिळत आहे. आणि या सगळ्यांसमोर अक्षरशः पैशांचा हा पाऊस सुरू होता. खरं तर वाढदिवस कसा साजरा करायचा हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हे जरी खरं असलं तरी अशा पद्धतीनं सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये नोटांची उधळण करणं कितपत योग्य आहे हाही प्रश्न पडतोय. हीच का काँग्रेसची संस्कृती असा प्रश्न मात्र या निमित्तानं उभा राहतोय. अमोल, धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीबद्दल.